तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गजानन शिंदे आणि आपण बघत आहात कृषीपुत्र। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजार भाव मिळत आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे आमचे दररोज नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, आज आपल्याला काही बाजारभाव इंस्टाग्रामवरून देखील काही शेतकऱ्यांनी सांगितलेला आहे। तर बघूयात, पहिली बाजार समिती आहे जालना। शेतकऱ्याचं नाव आहे शुभम शेळके आणि बाजारभाव सांगितला आहे 9000 रुपये। पुढची बाजार समिती आहे बीड। शेतकऱ्यांनी बाजारभाव सांगितला आहे 8000 रुपये। बाजार समिती आहे औरंगाबाद तालुका गंगापूर येथून। शेतकऱ्यांनी बाजारभाव सांगितला आहे 8700 रुपये। तर त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे नाशिक जिल्हा मालेगाव सजवाहाल येथून। शेतकऱ्यांना बाजारभाव सांगितला आहे 9500 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते काही इंस्टाग्रामवरील शेतकऱ्यांनी सांगितलेले बाजारभाव। मित्रांनो, आपल्याकडे 2-4 बाजार समितींचे बाजारभाव आलेले होते, त्यामुळे व्हिडिओ छोटाच बनला। शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील एक सुंदर अशी कमेंट करून आम्हाला तुमच्या बाजार समितीचा बाजारभाव सांगू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आम्ही तुमची कमेंट व्हिडिओमध्ये घेऊ। तुमच्या नावासोबत पूर्ण कमेंट करा, म्हणजे आम्ही तुमची कमेंट नक्कीच घेऊ। आणि हो, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।